हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती. सो आज आपण मेन्सुरेशन पार्ट वन, ठीक आहे, आज पार्ट वन घेणार आहोत मेन्सुरेशनचे. सो मेन्सुरेशनचे बेसिक कन्सेप्ट मीन्स फॉर्म्युलेज हे आपण त्या क्लासमध्ये घेतलेले आहे, ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे त्यांनी. द एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल विथ बेस, बेस दिलेला आहे आपल्याला किती आहे, 7, ठीक आहे, 7 सेंटीमीटर. हायपोटेनियस साईड किती आहे, 25 सेंटीमीटर, राईट. मग आपल्याला काढायचा आहे एरिया. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता आपल्याला हायपोटेनियस दिले आहे, त्याच्यावरून आपण पायथागोरसच्या हेल्पनी, येस, हायपोटेनियस स्क्वेअर 625, अनादर साईड स्क्वेअर, ठीक आहे. मग आता आपण 625 मधून 49 काय करू, मायनस, म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू मिळणार, ठीक आहे. 576 रूट येणार, 576 कशाचा आहे, 24. सो 1/2 × 7 × 24, 1 × 12 = 84 cm², म्हणजेच सेकंड ऑप्शन, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द हायपोटेनियस अँड द सेमी पेरिमीटर ऑफ द राईट अँगल ट्रँगल आर, हायपोटेनियस रिस्पेक्टिवली दिलेला आहे इथे, तर हायपोटेनियस साईड किती आहे, 10. सेमी पेरिमीटर ऑफ राईट अँगल ट्रँगल, पेरिमीटर ऑफ सम ऑफ ऑल साईड, ठीक आहे, सेमी म्हणजेच डिवायडेड बाय 2, किती दिलेलं आहे त्यांनी, 12 सेंटीमीटर. त्यानंतर तर इथे आपण राईट अँगल ट्रँगल आहे, ठीक आहे, हाईट प्लस बेस प्लस हायपोटेनियस साईड डिवायडेड बाय 2, कारण इथे काय यूज केलेला आहे, सेमी, इक्वल्स टू किती दिलेला आहे त्यांनी, सेमी पेरिमीटर 12. सो हायपोटेनियस साईड दिलेली आहे, याच्या जागेवर आपण 10 फूट घेऊ करू शकतो. सो हाईट प्लस बेस इक्वल्स टू 12 × 2 = 24, आणि 10 काय होणार तिकडे गेल्यानंतर, मायनस, मग हाईट प्लस बेस इक्वल्स टू 40. असं ऑप्शन बघा ज्याची व्हॅल्यू, त्याची ॲडिशन 14 येणार, हा नाही येणार, हा नाही येणार, म्हणजेच कारण बेस कुठला हाईट कुठला आपल्याला दिलेलं नाही आहे काही, ठीक आहे. नेक्स्ट, पेरिमीटर ऑफ अ राईट अँगल ट्रँगल हूज साईड्स आर इन दी रेशो, पेरिमीटर ऑफ ट्रँगल, सॉरी ट्रँगल दिलेला आहे, पण तो ट्रँगल कुठला, इक्विलॅटरल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल, हे फाइंड आउट करण्यासाठी जी मोठी व्हॅल्यू दिसत आहे ही आपल्याला माहिती आहे हायपोटेनियसची असते. तर 29चा स्क्वेअर काय येतो, 841 इक्वल्स टू 20चा स्क्वेअर 400 + 21चा 441, याची ॲडिशन आणि ही सेम येते, म्हणजे LHS RHS, राईट. त्यानंतर फाइंड द एरिया, एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल अगेन हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो 20x 21x, तर आपल्याला माहिती आहे याचा जो पेरिमीटर आहे म्हणजे सम, ही त्यांनी किती दिलेली आहे, 70. तर आपण सुद्धा याची काय करू, सम, तर त्याची सम किती येणार, 70x = 70, देअरफोर x ची व्हॅल्यू किती आली, 1. तर ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तरी 30 व्हॅल्यू येणार, हे 10 म्हणजेच आन्सर किती येणार, 210 cm². नेक्स्ट, द कॉस्ट ऑफ कार्पेटिंग अ 12 m वाईड रूम विथ कार्पेट ॲट 8.2 per m² इज, द लेंथ ऑफ द रूम इज. आता आपल्याला सपोज एका रूमला कार्पेट बसवायचा आहे, ठीक आहे, तर त्या कार्पेट बसवण्यासाठी आपल्याला त्याचा एरिया पाहिजे, तर एरिया मीन्स L × B,
त्या एरियाला पर मीटर स्क्वेअरनी जर आपण मल्टिप्लाय केलं 8.2 तर आपल्याला टोटल कॉस्ट मिळते, बरोबर. तो लेंथ काढायची आहे एल इंटू बी, किती दिलेला आहे 12 इंटू 8.2 इक्वल्स टू 2460, राईट. 12 2 जा 12 5 जा, पॉईंट निघाला इकडे काय लागेल 0, 2 5 जा 1. तर 41 ते डिवाईड होते का बघा, 5 जाणार हे, सो एल इक्वल्स टू 5 5 जा 25, म्हणजे आन्सर किती येणार 25 मीटर. नेक्स्ट, थ्री 96 सेंटीमीटर लॉंग वायर इज इन द फॉर्म ऑफ सेमी सर्कल. आता टोटल एक वायर आहे ज्याची लेंथ आहे 396 सेंटीमीटर. या वायरला जर आपण असं बेंड केलं तर तो सेमी सर्कल बनणार, बरोबर. आणि हे जे आहे हे त्याचं पेरिमीटर आहे, म्हणजे पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल, पेरिमीटर ऑफ सर्कल 2πr सेमी सर्कल आहे, म्हणजे डिवायडेड बाय 2 396. 2 2 गेट कॅन्सल. आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड इट्स रेडियस. रेडियस काढायचं आहे आपल्याला, तो पायची व्हॅल्यू काय ना 22/7 इंटू आर इक्वल्स टू 392 1 जा आणि 8 जा, ठीक आहे. 87 जा 126 सेंटीमीटर रेडियस. नेक्स्ट नेक्स्ट मध्ये म्हटलं आहे द एरिया ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल फॉर्म बाय अन आर्क ऑफ लेंथ 71. आता सेक्टर आपल्याला दोन रेडियसच्या मधातला जो हा पार्ट आहे त्याला सेक्टर म्हणतात. आणि सेक्टर सेक्टरचा फॉर्म्युला आहे एल आर बाय 2. सो लेंथ इज गिवन, दॅट इज 71 इंटू रेडियस माहिती नाही आहे 2, आणि त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 1420. हे किती येणार 1 जा 2 जा, सो रेडियस इक्वल्स टू 40. आन्सर इज 40 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट. If the circumference of a circle is thrice the perimeter of square, circumference of a circle, एक सर्कलचा सर्कमफरन्स आहे जो कशाचा आहे, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज थ्राइज द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. ओके, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल मीन्स 2πr. हे किती टाइम्स आहे, थ्राइज द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर, म्हणजे 4 × साइड. आता आपल्याला काढायचं आहे रेशो एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ स्क्वेअर. तर एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे पाय आर स्क्वेअर, एरिया ऑफ सर्कल म्हणजे साईडचा स्क्वेअर, बरोबर ना. तर मग ते 2 1 जा 2 2 जा, 3 2 जा 6, म्हणजेच पाय आर स्क्वेअर इक्वल्स टू साईडचा स्क्वेअर, म्हणजे पायचा स्क्वेअर आरचा स्क्वेअर स्क्वेअर 36. आर आर गेट कॅन्सल, हा एक पाय गेट कॅन्सल, सो फायनली 36 is to 5. थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, फाइंड द एरिया ऑफ सर्कल हुज सर्कमफरन्स इज गिवन. आता एरिया ऑफ सर्कल काढायचा ज्याचा सर्कमफरन्स दिलेला आहे, याच्यावरून आपण रेडियसची व्हॅल्यू काढू शकतो, ठीक आहे ना. मग रेडियसची व्हॅल्यू, कारण आपल्याला सर्कमफरन्स मीन्स 2πr इक्वल्स टू 44, देअरफोर 2 × πची व्हॅल्यू किती आहे 22/7, आर इक्वल्स टू 44, देअरफोर आर इक्वल्स टू 7. मग आता एरिया इझिली काढू शकतो आपण,
मग एरिया काय काढू आपण, पाय आर स्क्वेअर, पाय म्हणजे 22/7, आर स्क्वेअर एक एक सेवन काय झाला कॅन्सल, सो 22 × 7 दॅट इज 154. इफ द एरिया ऑफ सर्कल इज, हा क्वेश्चन सेम तोच आहे, हा होमवर्क घ्या. फाइंड द एरिया ऑफ सर्कल इन्स्क्राइब इन अ रेक्टँगल. आता एक रेक्टँगल आहे, त्याच्यामध्ये एक सर्कल आहे, ठीक आहे. आपल्याला त्या सर्कलचा एरिया काढायचा आहे, तर त्या सर्कलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला पाहिजे रेडियस. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल किती दिलेला आहे, 2 × 4. मग एल इंटू बी इक्वल्स टू 2 × 4, त्याची एक लॉन्ग साईड किती दिलेली आहे 6, इंटू बी, सो बी इक्वल्स टू 2 × 4/16. 3 × 1 = 16, सो बी व्हॅल्यू आलेली आहे, हे लेंथ जी आहे जर त्याची 16 असेल, तर हे जी व्हॅल्यू आहे बेस हे 14 असेल, हे 14 आहे तर हे पण 14 आहे, रेडियस किती आहे त्या 7. तर आपल्याला त्याचा काय काढायचा एरिया, एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर अगेन 22 × 7 दॅट इज 154. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काही मेन्सुरेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. भेटू या नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.